नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल जॉब गुरु वरती। जर या चॅनल वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवीन नवीन अपडेट साठी। तर मित्रांनो, आज एका मोठ्या भरती बद्दल या ठिकाणी आपण अपडेट घेणार आहोत। त्याच्यामध्ये मित्रांनो NIRD आणि PR म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि पंचायत राज या ठिकाणी विविध पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। कोण म्हणतं की मित्रांनो राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, त्याचबरोबर सोशल सायन्समध्ये ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे त्यांना जॉब भेटत नाहीत। तर अशा ठिकाणी मित्रांनो त्यांना जॉबची संधी करण्याची या ठिकाणी अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे। तर त्या ठिकाणी 55,000 ते 35,000 याचा पेमेंट असणार आहे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट असल्यामुळे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे। तर या जॉबमध्ये मित्रांनो रिसर्च करण्याबरोबरच या ठिकाणी कुठल्या पोस्ट आहेत त्या आपण पाहूयात। स्टेट प्रोग्राम कोऑर्डिनेटर याच्या 10 जागा आहेत, त्याचबरोबर यंग फेलोचे 250 जागा आहेत आणि क्लस्टर लेवल रिसोर्स पर्सनच्या 250 जागा आहेत। म्हणजे अशा मिळून 510 जागा तब्बल जागा आहेत मित्रांनो, ऑल ओव्हर इंडियाची ही भरती असणार आहे। तर मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि PR पंचायत राज ही दोन्ही एकत्र आहेत। तर पंचायत राजमध्ये आपल्याला काम करायचं आहे। ज्या पण ऑल ओव्हर इंडियामध्ये ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये एक प्रोग्राम असतो, त्या प्रोग्रामच्या अंतर्गत ग्रामीण विकास करण्यासाठी आपल्याला या प्रोग्राममध्ये मदत करायची आहे, कोऑर्डिनेशन करायचं आहे। तर कशा पद्धतीने याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे ते आपण पुढच्या स्लाइड्समध्ये पाहूयात। प्रथम आपण हे पाहूयात की NIRD PR हे काय आहे। तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज ही एक ग्रामीण विभागामध्ये काम करणारी नॅशनल इन्स्टिट्यूट आहे। त्याचबरोबर मित्रांनो ही हैदराबादमध्ये आहे, म्हणजे हेड लोकेशन त्यांचं हैदराबाद आहे, पूर्ण भारतामध्ये ते काम करते। ॲटोनॉमस बॉडी आहे मित्रांनो, अंडर मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत हे काम करते। पहिली जी पोस्ट आहे त्याची माहिती घेऊयात आपण। पोझिशन असेल यंग फेलो नावाने, यंग फेलोमध्ये 250 पोस्ट असतील। जॉब प्रोफाईल काय असेल, त्यासाठी काय काम असेल ते बघूयात। टू प्रोव्हाइड हँडलिंग सपोर्ट टू द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, फंक्शनरीज ऑफ GPs, मेंबर ऑफ ग्रामपंचायत प्लॅनिंग फॅसिलिटीज टीम। म्हणजे जी ग्रामपंचायतमध्ये एक प्लॅनिंग कमिटी आहे त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करणं हे काम असेल। यंग फेलो आपल्याला बनायचं असेल तर 250 पोस्ट आहेत आणि त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याचे कॉम्पिटेन्सीज रिक्वायर्ड काय आहेत, तर त्याच्यामध्ये म्हटलं त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट इन इकॉनॉमिक्स चालेल, रुरल डेव्हलपमेंट चालेल, रुरल मॅनेजमेंट चालेल आणि पॉलिटिकल सायन्स चालेल, त्याचबरोबर सोशिओलॉजी, सोशल वर्क, डेव्हलपमेंट स्टडीज अँड सिमिलर डिसिप्लिन इन द टर्म ऑफ PG डिग्री मे बी रिलॅक्सेशन इन ऑफ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स फ्रॉम एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी। जर आपल्याकडे या विषयांपैकी कुठलंही एक पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर आपण या ठिकाणी क्वालिफाईड असाल। त्याच्यानंतरच्या ज्या 2 पोस्ट आहेत त्या पण आपण पाहून घेऊयात। त्याच्यामध्ये मित्रांनो 1 नंबरला आहे स्टेट प्रोग्राम कोऑर्डिनेटर, त्यासाठी 10 जागा आहेत। तर कोऑर्डिनेट आणि मॉनिटर ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत अंडर प्रोजेक्टमध्ये राहून। क्रिएटिंग मॉडेल GPs क्लस्टर फॉर इनेबलिंग सिलेक्टेड GPs, जे सिलेक्टेड ग्रामपंचायतमध्ये क्लस्टर आहे त्या क्लस्टरच्या अंडर तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी। तर याच्यासाठी पण रिक्रुटमेंट असेल मित्रांनो, सेम रिक्रुटमेंट क्वालिफिकेशन या पोस्टसाठी पण असणार आहे। तर त्याच्यानंतर जी लास्ट पोस्ट आहे क्लस्टर लेवल रिसोर्स पर्सन, द फॅकल्टी इंटेन्स कम्युनिटी मोबिलायझेशन अँड नेबरहूड अँड वार्ड लेवल्स टू इन्हान्स पीपल्स अँड ॲक्टिव्ह पार्टिसिपेंट इन द फंक्शनिंग ऑफ GPs अँड GPDP। तर हे पण मित्रांनो एक क्लस्टर, म्हणजे यंग फेलो आणि जे स्टेट रिसोर्स पर्सन आहे त्याच्यावरची पोस्ट आहे। याच्यासाठी ग्रॅज्युएट इन सब्जेक्ट फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। आपल्यासमोर अशा पद्धतीने एक वेबसाईट ओपन होईल, या वेबसाईटवरती आले आहे, तिथं आपल्याला अप्लाय नाव आणि रजिस्टरचं ऑप्शन आहे। मी या ठिकाणी यंग फेलोसाठी अप्लाय करून दाखवेल तुम्हाला कशा पद्धतीने होईल। तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, याच्यावर रजिस्टर आणि अप्लायवरती क्लिक केल्यानंतर एक टॅब ओपन होईल। तर ही पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे। अशा पद्धतीने माहिती भरल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे। रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक SMS प्राप्त होतो। त्या ठिकाणी आपण या साईडचं सेक्शन आपल्याला पूर्ण फिल करायचं आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशन डिटेल्स, एक्सपिरियन्स डिटेल्स, ॲडिशनल डॉक्युमेंट्स आणि रेफरन्स। तर मी ही बु डिटेल्स पूर्ण करतो। त्याच्यानंतर आपल्याला एक रेफरन्स इन्फो द्यायची आहे, आपल्याला जे व्यक्ती ओळखतात चांगल्या पद्धतीने त्यांचं या ठिकाणी रेफरन्स द्यायचं आहे आपल्याला, त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचं। लास्टमध्ये आपल्याला या ठिकाणी ते रेफरन्स मागत आहेत की कुठल्या स्टेटमध्ये आपण काम करू इच्छिता, तो इथं आपल्याला टाकायचा आहे।
त्याचबरोबर आपल्याला कुठल्या लँग्वेज येतात त्या लँग्वेज इथे टाकायचे आहे आणि सबमिट करायचं आहे. आपल्याला अशा पद्धतीने एक ॲप्लिकेशन आपल्यासमोर ओपन होईल. आपण ॲप्लिकेशन भरलेलं आहे ते डिटेल्स एकदा पूर्ण चेक करायचे आहेत आपल्याला आणि सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं ॲप्लिकेशन मित्रांनो सबमिट झालेलं आहे. या ठिकाणी आपण त्याचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा पेंट ॲप्लिकेशन करून आपल्यासमोर ते ठेवू शकतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे.